श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी मोठी आवृत्ती अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरूनी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे। नृहसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तरीले कर्दळवनी गुप्त जाहले गुरु चरित्रीती कथा। पुढे लोकद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे, धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य। स्वामींची जन्मपत्रिका एक भक्त केली देखा, परी तिजविषयी शंका मना माझी येतसे। गुरुराज गुप्त झाले स्वामी रूप प्रगटले, त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणूनी शंका पत्रिकेची। ते केवळ अनादिसिद्धी ठुंटला येथे पत्रिकावाद, लोकोद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूप जाहले। अक्कलकोट माझारी राचप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा, पातला त्याच दिवशी छाचा आदर तयाचे केले की। त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येणे पूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले। तीन खुर्च्या आणवनी बाहेरी, मांडा म्हणती एक हरी, दोघासी बैसोनी डोहेवरी तिसरी वर बैसले आपण। पाहुणी समर्थांचे तेज उभयांती वाटले चेत, साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी। स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दली वनातुनी प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटका पावण, नाना तीर्थ हिंडोण हरिद्वारा प्रती गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थ समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली। मग तेथून सहज गती पातोलो गोदांतका प्रती, जियेची महा प्राख्याती पूर्णांतरी वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, पाहिले स्थळे पाहिले परम पावण, काही दिवस फिरोन हैदराबादासी पातलो। येऊन या मंगळ वेड्यासी बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो। तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ देश हिंदूनी सकळ, सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथोनी या जाहले। तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी। एकोणी या ऐशी वाणी उभयंत तो संतोषला म्हणी, मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठूनी उभयंता। द्वादश वर्ष मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्राख्याती विशेष याचीन जाहली। सदावास अरण्यात बहुदान येते गावात, जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती। कोणी काही आणोनी देती तेची महाराज भक्षिती, शौनिक राहुनी मागुती आरण्यात जाती उठुनी। वेडाबुवा तया प्रती गावातील लोक म्हणती, कोण आज्ञाने नेणती पर ब्रह्म रूप हे। त्यासमयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला। ते जाणोने अंतरखुण स्वामीसी मानती ईश्वर समान, परी दुसरे अज्ञजन वेळा म्हणून लेखिती। दर्शना येती दिगंबर लीला विग्रही येती वर्य, कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी। अमृता समान पुढे कथा, एकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र। हे अहो हे स्वामी चरित्र भरले असे क्षीरसागर, मुक्त करोणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो। तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ, भव भयाचे आरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय। श्रीरस्तु, शुभम भवतु।